आज आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होतंय. नगरमधील आयएसडीट इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांनी सकाळपासून जय्य तयारी करत मोठ्या उत्साहाने गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. नगरमधील लालटाकी इथे इन्स्टिट्यूट फॉर स्टडीज इन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी अर्थात आयएसडीटीमध्ये आज सकाळी प्राचार्यांच्या हस्ते गणेशमूर्तीची पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशाची प्रथम आरती संचालक विनायकराव देशमुख यांच्या हस्ते झाली. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात बाप्पा या ज्ञान मंदिरात विराजमान झालेत. यावेळी प्राचार्य अरुण गावडे, प्राध्यापिका प्राजक्ता कर्डिले, तसेच ओम नगरकर, तुषार भामरे, महेश बालरे, दिशा विरानी, उमेश गांगूत, मेधा कुलकर्णी, पूजा पतंगे, रुपाली बलदोरा आदी शिक्षकगण यावेळी उपस्थित होते. तर बाप्पांच्या आगमनासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. गेली 5 वर्षे या संस्थेनं ही गणेशोत्सवाची परंपरा जपली आहे. विविध क्षेत्रांचा संदर्भ घेऊन नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम या काळात केलं जाईल असं संचालक विनायकराव देशमुख यांनी यावेळी सांगितलं. एसडीटीच्या वतीनं हे गणेशोत्सवाचं 5वं वर्ष आहे आणि विद्यार्थी आणि आमच्या सगळ्या स्टाफचा उत्साह पाहता थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हे गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलंय. गणपतीच्या काळामध्ये पूर्वी राष्ट्रीय चळवळ म्हणून ती साजरी होली व्हायची, पण आता संदर्भ बदललेले आहे, त्यामुळे आता वेगवेगळ्या क्षेत्राचे संदर्भ घेऊन गणेशोत्सव होणं आणि लोकांच्या मध्ये जागरूकता होणं किंवा त्या संबंधित घटकांची जागरूकता करणं महत्त्वाचं आहे. इथे प्रामुख्याने इंटिरियर आणि फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम चालवले जातात, त्यामुळे या 5 दिवसांच्या गणेशोत्सवामध्ये या क्षेत्रातील नामांकित लोक बोलून मुलांशी त्यांचा संवाद करून देण्याचं काम आयएसडीटीमार्फत केलं जाणार आहे. त्यात प्रामुख्याने आमचे प्राचार्य अरुण गावडे सर, महेश बालटे सर, मेघा कुलकर्णी, पूजा पतंगे आणि बाकी सर्वच यांनी जो उत्साह दाखवला आणि ते दाखवत आहेत ते पाहता गणेशोत्सव अतिशय यशस्वी होईल. मुलांचा देखील अतिशय उत्साह आहे. मी गणेशोत्सवाच्या वतीने आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया हॉटेल बॉल. ओके, गणपती बाप्पा मोरया आयएसडीटी कॉलेज, हे इंटिरियर डिझायनिंग अँड फॅशन डिझायनिंगचं कॉलेज आहे. दरवर्षीप्रमाणे हे 5 वर्ष आहे गणपती स्थापन करायचं. ह्यामध्ये सगळे विद्यार्थी, सर्व शिक्षक हे सगळे उपस्थित असतात आणि खूप आनंदात आम्ही हा गणपती उत्सव साजरा करतो. ह्यामध्ये आम्ही 5 दिवस ह्यावर्षी आम्ही नियोजिले की 5 दिवस आमचं गणपती असणार आहे कॉलेजमध्ये आणि ह्या 5 दिवसात विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यात मान्यवर उपस्थित असणार आहेत इंटिरियरचे आणि फॅशनचे. आणि आज संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक देशमुख यांच्या हस्ते आरती झालेली आहे प्रथम. आमच्या कॉलेजमध्ये खूप वर्षापासून गणपतीचं कार्यक्रम आम्ही करतो. आम्हाला सगळ्यांनाच त्याच्याबद्दल काहीतरी भारी वाटतं, कारण की रोजचा एक अभ्यास सोडून काहीतरी वेगळं एक कार्य आम्ही शाळेत करतो, त्याच्यामुळे आमच्या कॉलेजमध्ये खूप छान वाटतं. दरवर्षी आम्ही गणपती बसवतो, त्याची 2 वेळेस आरती, नैवेद्य सगळं आणि सगळेजणं मिळून करतो की नैवेद्य प्रत्येकजण आणतो, प्रत्येकजण आरतीसाठी तयारी करतो. आमच्या कॉलेजमध्ये खूप छान वाटतं ते गणपती वगैरे उत्सव आम्ही साजरे करतो. आम्ही बाकी सगळे पण उत्सव इतक्याच हौशीने साजरे करतो. आयएसडीटी कॉलेजमध्ये लालटाकी येथे आहे. आम्ही दरवर्षी गणपती हा सण साजरा करतो. 5 दिवस आम्ही गणपती बसवतो. खूप धमाल, ढोल पथक वगैरे लावून गणपतीची मिरवणूक काढतो. आम्हाला म्हणजे असं वाटतं की हे कॉलेज नसून हे आपलं घरच आहे, इतकं सगळे सण फॅमिलीसारखे वागतात. नमस्कार, मी आयएसडीटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी आम्ही आमच्या कॉलेजमध्ये गणपतीची स्थापना केलेली आहे. हा गणपती 5 दिवस बसवला जातो. पहिल्या दिवसापासून आम्ही वेगवेगळे कार्यक्रम सगळ्यांना ट्रेडिशनल ड्रेसअप आमच्या कॉलेजच्या हिशोबाने करत असतो. तर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी इथे खूप धमाल करतात. गणपती बसवण्यापासून विसर्जनापर्यंत सर्वजण इथे मनापासून सर्व हे जे काही डेकोरेशन केलं आहे सर्वजण मदत करतात. तसेच सर्व शिक्षकही येथे मनापासून आपले योगदान देतात. तर
ह्या वर्षी आम्ही खूप धमाल केलेली आहे. गणेशजींची स्थापना झालेली आहे, असेच 5 दिवस आम्ही खूप धमाल करणार आहोत. सर्वजणांनी ट्रेडिशनल ड्रेसअप केलेले आहेत, तसेच आम्ही शेवटच्या दिवशीही खूप धमाल करणार आहोत. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, शुभम पाचारणे, अहमदनगर.